नमस्कार मी विनीता राऊत वाडवळी मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत बाठोणी तर चला पाहूया कृती इथे मी पॅन घेतलं आहे पॅनमध्ये आपण थोडं तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्याच्यात आपण कांदा घालूया कांदा एक मीडियम घेतला मी कांदा नसेल तरी चालेल पण कांदा घेतला की छान भाजी लागते कांदा घातल्यानंतर ते आपण कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घालून झाल्यानंतर एक पंधरा वीस पाकळ्या लसूण ठेचून घातलं आहे आणि हा आपल्याला छान आता परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घालून झाल्यानंतर एक चमचा मसाला अर्धा चमचा काळी मिरी पूड जिरेपूड अर्धा चमचा एक चमचा धणेपूड आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित यात आपण पिकलेले आंबे घालूया तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत बाठोणी म्हणजे वाडवळी पारंपरिक पदार्थ आहे आंबे पिकल्यानंतर आपण कापून खातो किंवा रसपुरी वगैरे बनवून खातो पण हा जो पदार्थ आहे हा आपण एक वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही बनवू शकता आंब्याला मसाला पूर्ण लागल्यानंतर त्यात आपण आता आंब्याचा रस घालूया आंबे सोलून झाल्यानंतर जी साल होती त्याला जो राहिलेला गर होता तो मी काढून घेतला आहे आणि तो ह्याच्यात घातलेला आहे पुन्हा मी मिक्स करते यात आपण आता दोन चमचे गूळ घालणार आहोत गुळ घालून झाल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे यात आता एक वाटी नारळाचं दूध घालायचं आहे नारळाचं दूध घालून झाल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता यात अर्धी वाटी पाणी घालते मी पाणी घालून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला एक चांगली उकळी आणायची आहे ही जी बाठोणी आहे ती चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते आता भाजीला चांगली उकळी आलेली आहे वरून कोथिंबीर घालूया अशी ही बाठोणी खायला तयार कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा नवीन असाल तर सब्स्क्राइब करा